मनोज जरांगे पाटील हा प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी आंदोलन करत होता, त्याची राजकीय काही पार्श्वभूमी नव्हती। मुख्यमंत्री म्हणून मला देखील माझी पण सगळे काय काढायची ती काढली, उपमुख्यमंत्री सगळे मंत्री। अरे असं कधी होतं काय की ही भाषा जी आहे कार्यकर्त्याची नाही, ही भाषा राजकीय भाषा आहे आणि त्याच्या मागे कोण आहे? अंबादास, तुम्ही म्हणालात की मुख्यमंत्र्यांच्या बद्दल ते बोलत नाहीत, ह्यांच्याबद्दल बोलतायत, म्हणजे आमच्या दोघा आमच्यामध्ये काही दुफाळी होणार नाही? प्रामाणिकपणे करत असताना या ठिकाणी अशा प्रकारचं बघा, मनोज जरांगे पाटील हा प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी आंदोलन करत होता, त्याची राजकीय काही पार्श्वभूमी नव्हती। मी स्वतः गेलो तिथे, स्वतः गेलो, एकदा नाही दोन वेळा गेलो। कुठला मुख्यमंत्री जातो? आपला सगळा प्रोटोकॉल बाजूला ठेवला, सगळ्या एवढ्या मोठ्या मॉब मध्ये मी गेलो स्वतः। शशिकांत शिंदे तिकडे होते, एवढ्या सगळ्या मॉब मध्ये असताना देखील मी तिकडे गेलो, तिकडे गेलो। आणि हे गेल्यानंतर आज ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांच्याशी आम्हाला काही त्यांचं देणं घेणं नाही, परंतु ज्या पद्धतीने सरकारने केलेलं काम मराठा समाजासाठी ते ऍक्सेप्ट करायच्या ऐवजी सरकारवर टीका करणं, त्याचबरोबर मला देखील मुख्यमंत्री म्हणून मला देखील माझी पण सगळे काय काढायची ती काढली, उपमुख्यमंत्री सगळे मंत्री। अरे असं कधी होतं काय? असं कधी चालतं काय? सरकार म्हणून आम्ही निर्णय घेणारे लोक, विरोधी पक्षाला सोबत विश्वासात घेऊन आम्ही निर्णय घेतला, आणि तो निर्णय घेत असताना मग एकेरी पद्धतीने बोलणं आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा कर केला की देवेंद्रजींना अगदी खालच्या पातळीवर त्यांच्यावर आरोप केला की त्यांना विष देऊन मारणार आहेत। आणि हे म्हणजे जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होऊ लागलं, मी प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील म्हणालो की ही भाषा जी आहे कार्यकर्त्याची नाही, ही भाषा राजकीय भाषा आहे आणि त्याच्या मागे कोण आहे? खरं म्हणजे आज आपलं हे महाराष्ट्र एक पुरोगामी महाराष्ट्र आहे, सगळ्या जातीपाती इथे एकत्र राहतात, एकत्र नांदतात, एकत्र काम करतात, आणि जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम कुणालाही करता येणार नाही आणि आम्हाला कळलं ते। त्यामुळे आम्ही ओबीसी बांधवांना देखील सांगितलं, तुम्ही तुमच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही, सरकारवर विश्वास ठेवा, एकनाथ शिंदे आणि आमचं सरकार कुठल्याही परिस्थितीत खोटं बोलून कोणालाही फसवणार नाही, कोणालाही फसवणार नाही, आणि काम काढण्यापुरतं पुढे टाळण्यापुरतं कुठलाही निर्णय सरकार घेणार नाही हे स्पष्टपणे आम्ही सांगितलं। नोटिफिकेशनचा विषय पण आपल्या समोर आहे, नोटिफिकेशनवर 6 लाख आक्षेप आले आणि कुठल्याही कायद्याच्या बाहेर जाऊन सरकार कुणाला तरी खुश करण्यासाठी आम्ही कुठलंही असं खोटं आश्वासन देणार नाही हे मी स्पष्टपणे अनेक वेळा सांगितलेलं आहे। आणि म्हणून कुणबी प्रमाणपत्र ज्यांना पाहिजेत, ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत आहेत। आज मराठा समाजाला आरक्षण 10% आपण दिलेलं आहे, हे 10% आरक्षणाचा लाभ देखील या मराठा समाजाला मिळणार आहे। आणि म्हणून अशा प्रकारे कोण याच्यावर कोणी आपले प्रवीण दरेकर बोलले असतील, आणखी कोणी बोलले असतील, आपणही बोलला असाल, याच्यामध्ये काही लोकांनी हे मीडियावर सोशल मीडियावर चर्चा केली, जे मनोज जरांगे पाटील सोबत काम करणारे होते त्याच्यामुळे ही सगळी चर्चा झाली। आणि मग चर्चा झाल्यानंतर रात्री कोण गेलं, सकाळी कोण गेलं, नेहमी कोण तिकडे जातो, ह्या सगळ्या गोष्टी लपत नाहीत, ह्या कुठल्याही गोष्टी लपत नाहीत। दगडफेक झाली त्यावेळचा देखील पूर्णपणे अहवाल पोलिसांकडे सायडीकडे आहे, कोणी दगड जमा केली, कोणी दगड मारायला लावली, ह्या सगळ्या गोष्टी काय लपतात का? आतापर्यंत बिलकुल सरकार पूर्णपणे एक सहानुभूती एक मराठा संयम ठेवला होता, अरे जाळपोळ करायला लागले, आमदारांचं घर जाळायला लागले, त्याच्या घरात फॅमिली असताना एसट्या जाळून टाकल्या, सगळं मालमत्ता जप्त केली, आणि मग अशा परिस्थितीमध्ये सरकारने काय करायचं? हातावर हात बांधून बसायचं? हायकोर्टाने देखील सांगितलं बाकी सर्व समाजाचं आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवितांचं रक्षण करायचं काम, कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम सरकारचं आहे। आणि म्हणून सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये हातावर हात धरून बसू शकत नाही आणि सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणावर अन्याय देखील करू शकत नाही। आज प्रामाणिकपणे आंदोलन होतं, प्रामाणिकपणे मंत्री गेले, मुख्यमंत्री गेले, सगळे अधिकारी गेले, सगळे आम्ही पाठवले,
परंतु हे कुठेतरी एक माणसाने कायद्याच्या चौकटीमध्ये जे नाही बसणार त्याची मागणी करणं हे योग्य आहे का? आणि म्हणून ज्या गोष्टी आता ज्या गोष्टी बाहेर येत आहेत आणि देवेंद्रजींना हे करणं, आता कोणीतरी म्हणाल अंबादास तुम्ही म्हणालात की मुख्यमंत्र्यांच्या बद्दल ते बोलत नाहीत, ह्यांच्याबद्दल बोलतायत, म्हणजे आमच्या दोघा आमच्यामध्ये काही दुफाळी होणार नाही, कारण माझ्याबद्दल पण बोललेला आहे तो, आणि जरी नसेल बोलला तरी सुद्धा सरकार म्हणून आमची कलेक्टिव्ह जिम्मेदारी आहे, कलेक्टिव्ह जबाबदारी आहे. त्यामुळे अशा प्रकारचं हे देखील मनोज जरांगे पाटील यांच्या तोंडून जे येत आहे, मग का नाही बोलणार हे लोक की मग ही भाषा कुणाची आहे, हे सगळं स्ट्रॅटेजी कुणाची आहे की एकाला एकावर आरोप करायचा दुसऱ्याला सेफ ठेवायचं. पण आमच्या सरकारमध्ये कुठलाही निर्णय, मी घेतलेले प्रत्येक निर्णय दोन्ही DCM आमचे संबंधित मंत्री यांच्याशी चर्चा करूनच शेवटी हा राज्याचा एक संवेदनशील विषय आहे.